नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, माझी लाडकी बहीण ही योजना सुरू करताना राज्य सरकारनं महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असलेल्या महिलांना फॉर्म भरण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. मात्र यामध्ये एक महत्त्वाची अट घालण्यात आली होती, ती म्हणजेच पेन्शनधारक महिलांसाठी. ज्या महिलांना 1500 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त सरकारी पेन्शन मिळत आहे त्या योजनेसाठी पात्र नाही असं स्पष्ट करण्यात आलंय. पेन्शनधारक महिलांनी जर या योजनेसाठी फॉर्म भरला असेल आणि तो मंजूर झाला असेल तर सरकारकडनं त्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा झालेली पुन्हा परत मागवली जाईल. या रकमेची वसुली करण्यासाठी संबंधित महिलांना नोटीसही पाठवली जाऊ शकते. याआधी देखील PM किसान योजनेमध्ये नियमांचं उल्लंघन करणाऱ्या शेतकऱ्यांकडनं पुन्हा पैसे वसूल करण्यात आले होते. राज्य सरकारनं अशा महिलांना सावधगिरी बाळगण्याचं आवाहन केलंय. जर नियमांची योग्य प्रकारे माहिती न घेता फॉर्म भरला असेल तर भविष्यामध्ये मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना तुम्हाला करावा लागू शकतो. त्यामुळे फॉर्म भरताना अटी आणि नियमांचा नीट अभ्यास करूनच अर्ज भरावा असं सरकारकडनं सूचित करण्यात आलंय. माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या महिलांनी नियमांचं पालन करूनच अर्ज करावा, जेणेकरून त्यांना कोणत्याही प्रकारच्या आर्थिक अडचणींचा सामना भविष्यामध्ये करावा लागू नये. शासनाच्या या उपक्रमातून महिलांना आर्थिक स्थैर्य मिळावा हा उद्देश असून योजनेच्या पारदर्शकतेसाठी सर्वांनी सहकार्य करावं असं शासनाकडनं सांगण्यात आलंय. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने जर पैसे तुम्हाला मिळाले असतील परंतु तुम्ही जर त्या नियमांमध्ये बसत नसाल तर भविष्यामध्ये या स्क्रुटिनी करून या फॉर्मकडनं पैसे जे काही तुम्हाला मिळालेत तर ते पुन्हा परत घेण्यात येण्याची प्रोसेससुद्धा सुरू केली जाणार आहे. तर मग मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल हा व्हिडिओ तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.